सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण मिपा औरंगाबाद यांच्याकडून सुरू आहे. या प्रशिक्षणासंदर्भात खूप मुख्याध्यापक बंधू भगिनींचे खूप मोठ्या प्रमाणावर फोन येत आहे. हे फोन कशासाठी येत आहे, तर या फोनचं एक मुख्य कारण असं आहे की प्रत्यक्षामध्ये आमची प्रोफाईल एडिट होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. म्हणजे एडिट होत नाही म्हणजे काय, प्रोफाईलमध्ये शाळेचं नाव, आपल्या कार्यालयाचं नाव लिहिता येत नाही. तर आपण बघूया प्रत्यक्षामध्ये ते कसं लिहायचं, आपण प्रत्यक्षात प्रात्यक्षिक बघूया किती सोपं आहे, एका मिनटात तुमच्या शाळेचं नाव तिथं लिहिता येतं. तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, कसं लिहायचं आहे तर काय करा, सगळ्यात अगोदर एडिट प्रोफाईलवर जा. एडिट प्रोफाईलवर गेलं, इथं तुमचं नाव जर मराठीमध्ये नसेल तर मराठीत करून घ्या, कारण इथं नाव मराठीत करायचं आहे. तिथं नाव ऑलरेडी इंग्रजीत आलेलं आहे. आता आपल्याला इथं लिहिलं जात नाही, किंवा इथं जर तुम्ही काही टाकलं, समजा उदाहरणार्थ मी माझ्या ऑफिसचं नाव इथं टाकलं आणि शेव जर करायला गेलो ना, तर तिथं येतं प्लीज सिलेक्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट नेम फ्रॉम ड्रॉपडाऊन असं येतं मित्रांनो. म्हणजे ते घेत नाही. मग काय करायचं, याला आपण प्रत्यक्षामध्ये हे काढून टाकायचं. हे काढून टाकलं आणि बघा, इथं जर तुम्ही तुमची शाळा जर निवडायची असेल तुम्हाला, तर इथून तुम्ही तुमची शाळा इथून निवडू शकता. इथं येईल, बरेच जण म्हणतात की इथं क्लिक करू नये, आम्हाला इथं काहीच येत नाही, खाली ड्रॉपडाऊन येतच नाही. नाही येत ना, इथं हे आदर निवडू शकता जर आलेला असेल तर. आणि जर एवढं करूनही येत नसेल तर काहीच येत नाही, समजा इथं क्लिक केलं काहीच येत नाही, काहीच येत नाही, तर मग काय करा, सोपं सांगतो तुम्हाला. ऑदर असं लिहा इथं, फक्त ऑदर लिहा. इथं ऑदर लिहिलं, हे खाली इथं ऑदर आलं, बघा या ऑदरला क्लिक करा. याच्या अगोदर इथं काही लिहिलं जात नव्हतं खाली. हां, याच्या अगोदर इथं काय करा, त्या ऑदरच्या खाली तुमच्या शाळेचं नाव लिहा. इथं देखील तुमच्या शाळेचं नाव पेस्ट करा. मित्रांनो, एवढ्या दोन जागेवर तुमच्या शाळेचं नाव आणि पत्ता, वर समजा तुमच्या शाळेचं नाव टाकलं तर खाली पत्ता टाका, आणि इथं सरळ डन म्हणा. डन म्हणता क्षणी तुमची प्रोफाईल इथं एडिट होते, झाली एडिट. ओके, आता बघा आपण डबल ओपन करून पाहू. आणि माझं नाव आहे का शाळा ऑफिसचं, हे बघा, गट साधन केंद्र घनसांगी, गट साधन केंद्र घनसांगी दिसतंय. या पद्धतीनं इथं आपली प्रोफाईल एडिट झालेली, माझी प्रोफाईल एडिट झालेली. अशी प्रोफाईल तुम्ही देखील एडिट करू शकता. म्हणजे इथं काहीच येत नाही ना इथं, तर इथं तुम्ही काय करायचं आहे, तिथं आदर टाकायचं आहे. आदर टाकता क्षणी तुमची प्रोफाईल इथं प्रत्यक्षात अपडेट होईल. पुन्हा नवीन मित्रांनो लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.